नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इनोवेटिव सायन्स बाय संभाजी ठुबे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। या अगोदरच्या व्हिडिओंना तुम्ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सुरुवातीला सर्वांना धन्यवाद देतो आणि याही पुढे अशाच प्रकारचं सहकार्य मिळत राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील सजीवातील जीवनक्रिया भाग दोन या प्रकरणातील पुढचा अभ्यास आपण करणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सजीवातील जीवनक्रिया भाग दोन यातील जो पहिला व्हिडिओ आहे या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण प्रजननाची व्याख्या, प्रजननाची वेगवेगळ्या पद्धती पाहिल्या। यामध्ये आपण अलैंगिक प्रजननाविषयी सविस्तर माहिती घेतलेली आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये आपण लैंगिक प्रजननाविषयी अधिक माहिती घेणार आहोत। चला तर मग आपण याविषयी अधिक माहिती घेऊ। लैंगिक प्रजनन हे नेहमी दोन जनक पेशींच्या मदतीने होत असतं आणि मग ज्या ज्या पेशी आहेत या एक पेशी म्हणजे पुयुग्मक आणि दुसरी पेशी म्हणजे स्त्रीयुग्मक। जे प्रजनन दोन जनक पेशींच्या मदतीने होते त्यास लैंगिक प्रजनन म्हणतात। मग ह्या ज्या दोन जनक पेशी आहेत यातली एक असते स्त्रीयुग्मक आणि दुसरी असते पुयुग्मक। जेव्हा या स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक या दोन्हींचा संयोग होतो तेव्हा त्यापासून युग्मनज तयार होतो। द्विगुणी असणारी ही युग्मनज असणारी एक पेशी तयार होते। मग हे जे दोन्ही जनक पेशी आहेत या दोन्ही एक गुणी असतात, ही दुसरीसुद्धा जनक पेशी एक गुणी आहे आणि त्यांच्यामध्ये गुणसूत्रांची संख्या एक आहे आणि ही एक गुणसूत्रांची संख्या आपण दाखवण्यासाठी आपण यनने दाखवतो ही संख्या। आणि मग दोन यन जेव्हा एकत्र येतात त्यांच्यापासून द्विगुणी असणारी ही टू यन असणारी पेशी तयार होते, त्याला आपण म्हणतो युग्मनज। या लैंगिक प्रजननामध्ये दोन प्रक्रिया आपल्याला दिसून येतात। त्यातली एक पहिली प्रक्रिया म्हणजे युग्मक निर्मिती आणि दुसरी प्रक्रिया म्हणजे फलन, त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो फर्टिलायझेशन। या युग्मक निर्मितीमध्ये अर्धगुणसूत्री विभाजन पद्धतीनं दोन यन असणारी जी द्विगुणी पेशी आहे ती पेशी निम्मी होते, गुणसूत्रांची संख्या निम्मी होते आणि अर्धगुणसूत्री विभाजन असल्यामुळं दोन यन असणारी गुणसूत्र ही तयार होतात। यन गुणसूत्रांची संख्या इथं पाहतोय आपण निम्मी झाली आणि मग एक गुणी असणारी अशी जनक पेशी तयार झाली। तशाच प्रकारे दुसरी जनक पेशी जी आहे ती तयार होते, तिच्यामध्ये सुद्धा यन एवढ्या संख्येनंच गुणसूत्र असतात। अशा युग्मक निर्मितीमध्ये दोन जनक पेशी तयार झाल्या आणि त्यांच्यामध्ये गुणसूत्रांची संख्या आहे एक, एक गुणी असणारी दोन गुणसूत्रही तयार होतात। पुढची जी प्रक्रिया आहे ही फलन प्रक्रिया। फलन प्रक्रियेमध्ये काय होतं की हे जे पुयुग्मक आहे आणि स्त्रीयुग्मक आहे, नर सजीवापासून एक पुयुग्मक जो आहे तो पुयुग्मक एक गुणी असणारा येतो, दुसरा जो स्त्रीयुग्मक आहे तो मादी जनकाकडून येतो आणि जेव्हा एक पुयुग्मक आणि दुसरा स्त्रीयुग्मक की ज्यांच्यामध्ये गुणसूत्रांची संख्या एक एक आहे आणि ती एक गुणी आहे दोन्ही गुणसूत्र, जेव्हा हे दोन्ही एक गुणी असणारी गुणसूत्र एकत्र येतात सूत्री विभाजन पद्धतीनं तेव्हा त्यांचं एकत्रीकरण होईल आणि द्विगुणी असणारी पेशी तयार होईल आणि ही पेशी द्विगुणी असल्यानं त्या पेशीला युग्मनज म्हणतात। मग हा जो युग्मनज आहे हा द्विगुणी आहे, दोन यन एवढ्या संख्येनं या युग्मनजामध्ये गुणसूत्रांची संख्या असेल। या प्रजननामध्ये आपण पाहिले की पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक अशा प्रकारच्या दोन जनक पेशींचा यामध्ये समावेश आहे आणि त्यामुळं तयार होणारा जो युग्मनज आहे त्या युग्मनजामध्ये आपल्याला
या प्रकारची वैशिष्ट्ये दिसून येतात. युग्मनाच्याद्वारे तयार होणाऱ्या नवीन सजीवामध्ये पुढील प्रमाणे वैशिष्ट्ये दिसून येतात. यामध्ये पहिलं वैशिष्ट्य म्हणजे नवीन सजीव काही गुणधर्मांच्या बाबतीत जनकाशी साम्य दाखवतो तर काही गुणधर्म जनकापेक्षा वेगळे असतात. म्हणजे आता इथं दोन जनकांचा सहभाग आहे, पुयुग्मक आहे आणि स्त्रीयुग्मक आहे. त्यामुळं काही जी वैशिष्ट्ये आहेत ती नर सजीवाकडून येतात आणि काही जी वैशिष्ट्ये आहेत ती मादी सजीवाकडून येतात. त्यामुळं त्यांच्यामध्ये काही गोष्टींच्या बाबतीत आपल्याला काय दिसून येतं, साम्य दिसून येतं. आता यामध्ये पहा की इथं या चित्रामध्ये जी वैशिष्ट्ये आहेत ती या मूळ सजीवाकडून आलेली ही वैशिष्ट्य या जनक नवीन सजीवांच्यामध्ये ही आपल्याला दिसून येत आहे. पुढचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर या युग्मनाच्याद्वारे तयार होणाऱ्या नवीन सजीवामध्ये जेनेरिक परिवर्तनामुळे नवीन सजीवात विविधता दिसून येते. म्हणजे हा जो नवीन सजीव तयार होतो यामध्ये जेनेरिक घटकांचं, जेनेटिक घटकांचं काय होतं, विचरण होतं. मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे हे काही गुणसूत्र येत असतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्याला विविधता दिसून येते. त्याचप्रमाणे या सजीवांच्या मध्ये अशी वातावरणाची जुळून घेण्याची क्षमता यांच्यामध्ये निर्माण झालेली असते. मग अशा प्रकारची विविधता जी आहे ती विविधता कशा प्रकारची दिसून येते, या चित्रामध्ये आपल्याला लक्षात येईल. नर आणि मादी यांची वैशिष्ट्ये वेगळी आहेत आणि जन्माला येणारी जी आपत्ती आहेत त्यांच्यामध्ये विविधता आपल्याला दिसून येते. पुढचं वैशिष्ट्य आपण पाहू, त्यामध्ये ही जी सजीवांच्या मध्ये विविधता येते ही या सजीवांना आपलं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी मदत करते. म्हणजे त्या सजीवाला नामशेष होण्यापासून ही विविधता रोखते. विविधता आल्यामुळं या मागच्या प्रकरणामध्ये आपण पाहिले की सजीवामध्ये विविधता असेल तर तो काय करतो, या वातावरणाशी जुळून घ्यायला त्याला मदत होते आणि त्यामुळं तो स्वतःचं अस्तित्व तो वाचू शकतो. मानवामध्ये आपण पाहिलं तर मानवाची उत्क्रांती कशा प्रकारची झालेली आहे, सुरुवातीपासून तो मानव सुरुवातीला कशा अवस्थेमध्ये होता, त्यानंतर त्याची कशा प्रकारचे शरीरामध्ये बदल होत गेले आणि मग आजचा आपल्याला जो प्रगत मानव दिसतोय तो सक्षमपणे जीवन जगण्यासाठी सक्षम आहे. आणि म्हणून ही जी विविधता जी आहे ती मानवामध्ये पूर्वीपासून ही निर्माण झालेली आहे. यानंतर आपण पुढच्या भागाकडे जाऊ, वनस्पतींचे लैंगिक प्रजनन, सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. वनस्पतीमध्ये कशा प्रकारचं लैंगिक प्रजनन घडून येतं तो भाग आता आपण पाहूया. वनस्पतीमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे, म्हणून वनस्पतींच्या फुलाला विशेष महत्त्व आहे. कारण प्रजननामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका या फुलाची असते. मग या फुलामध्ये जर आपण बाहेरून आतमध्ये गेलो तर चार मंडले असतात. मग ही जी फुलातील चार मंडले आहेत ती कोणत्या कोणत्या प्रकारची आहेत ते आपण पाहू. बाहेरून आतमध्ये जर गेलो आपण तर बाहेरच्या बाजूला पहिले जे मंडल आहे हिरव्या रंगाचं असतं की ज्याच्यामध्ये हरित लवके आहेत आणि ते असतं नीदलपुंज. हिरव्या रंगाचं अशा प्रकारचं नीदलपुंज तुम्हाला फुलाच्या बाहेरच्या बाजूला दिसेल. त्यानंतर दोन नंबरचं आहे दलपुंज, वेगवेगळ्या पाकळ्यांचं बनलेलं, वेगवेगळ्या रंगीबेरंगी असणाऱ्या पाकळ्यांचं हे दलपुंज असतं, त्याला इंग्रजीमध्ये कोरोला म्हणतात. मग हा जो कोरोला आहे, हे जे दलपुंज आहे, एवढं आकर्षक का आहे, चांगल्या प्रकारची रंगसंगती त्याला आहे? हो, वेगवेगळ्या प्रकारचे कीटक पक्षी या फुलांकडे आकर्षिले जावेत म्हणून या फुलांच्या पानांचा, या दलपुंजाचा रंग हा वेगवेगळा असतो आणि आकर्षक रंगसंगतीमध्ये असणारे हे दलपुंज असतात. हे निदलपुंज आणि दलपुंज फुलाच्या आतील भागाचं संरक्षण करण्याचं काम करतात, म्हणून या दोन्ही मंडलांना अतिरिक्त मंडले म्हणतात. अतिरिक्त मंडल, अतिरिक्त मंडल, दोन्हीही मंडले ही अतिरिक्त मंडले आहेत. फुलाच्या आतील भागांचं संरक्षण करण्याचं काम ही दोन्ही मंडले करतात. त्यानंतर तिसरं जे मंडल आहे ते आहे पुमंग. फुलामधील नर भाग जो आहे हा असतो पुमंग. चौथं मंडल जे आहे
चौथं मंडल आहे जायांग, मादी घटक जो आहे तो मादी घटक आहे जायांग। आता नर घटक आणि मादी घटक हे दोन्ही घटक फुलाच्या दृष्टीने अत्यावश्यक आहेत, फुलाच्या दृष्टीने अत्यावश्यक आहेत आणि म्हणून प्रमुख अंगके ही असल्यामुळं, प्रमुख मंडले असल्यामुळं त्यांना आवश्यक मंडले म्हणतात। म्हणून पुमंग आणि जायांग ही आवश्यक मंडले आहेत। चला आपण फुलाच्या अंतरंगाविषयी अधिक माहिती जाणून घेऊ। यामध्ये फुलाचं अंतरंग कशा प्रकारचं आहे ते माहीत करून घेऊ। फुलाचा आकार आणि त्यामध्ये कोणती कोणती मंडले आहेत, ती कुठं कुठं जोडलेली आहेत, त्याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊ। यामध्ये फुलाची रचना जर आपण पाहिली तर ती ही अशा प्रकारची रचना आहे। जर त्याचा उभा छेद आपण फुलाचा घेतला तर तो आपल्याला अशा प्रकारचा दिसेल। सगळ्यात खालच्या बाजूला तुम्हाला जे दिसतंय फुलाचा जो देठ आहे त्याला म्हणतात पुष्परुंत। फुलाच्या देठाला म्हणतात पुष्परुंत। त्यानंतर जो हिरवा भाग तुम्हाला दिसतोय इथं खालच्या बाजूला ते आहे नीदलपुंज। हा जो भाग तुम्हाला दिसतोय तो आहे नीदलपुंज, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात कॅलिक्स। जो आपल्याला रंगीबेरंगी भाग दिसतोय हा रंगीत असणारा ते आहे दलपुंज, तो आहे करोला, इंग्रजीमध्ये करोला दलपुंज। त्यानंतर इकडं पुमंग दिसतंय पहा, या ठिकाणी पुमंग आहे आणि वरच्या बाजूला ह्या पुमंगाचा वरचा जो भाग आहे ना त्याला म्हणतात परागकोश, त्याला म्हणायचं परागकोश। या परागकोशालाच परागरुंत असतो, परागरुंत देठासारखा जो भाग दिसतोय ना त्याला म्हणायचं परागरुंत। मग हा जो परागकोश आहे आणि हा जो परागरुंत आहे ही जी दोन्ही घटक आहेत ना या दोन्ही घटकांना म्हणतात पुमंग आणि ही जी दोन्ही दलं आहेत या दोन्ही दलांच्या मिळून हा पुंकेसर तयार होत असतो, त्याला पुंकेसर म्हणतात। पुमंग त्याचप्रमाणे पुंकेसर दोन्ही शब्द सारखेच आहे, त्याला म्हणायचं पुंकेसर। त्यानंतर पुढचा भाग आपण पाहूया आतमध्ये असणारा, तो इथं अशा प्रकारचा भाग आपल्याला आतमध्ये दिसतोय। वरचं जे टोक आहे ना या टोकाला म्हणतात कुक्षी। स्त्रीलिंगी भाग जो आहे फुलाचा तो म्हणजे आहे हा, त्यातला टोकाचा भाग जो आहे अग्रटोक जे आहे वरचं त्याला म्हणायचं कुक्षी। त्यानंतर या कुक्षीचा जो देठासारखा भाग दिसतोय आपल्याला तो आहे कुक्षीरुंत, त्याला म्हणायचं कुक्षीरुंत। आणि या सगळ्यात या मादी घटकामध्ये सगळ्यात तळाशी असणारा जो घटक आहे, फुगीरे दिसणारा जो घटक आपल्याला दिसतोय तो आहे अंडाशय। मग कुक्षी, कुक्षीरुंत किंवा अंडाशय या सगळ्यांच्या मिळून जायांग हे फुलाचं तयार होत असतं। फुलाचा स्त्री घटक जो आहे हा तयार होत असतो। फुलाचा पुरुष घटक आहे पुमंग, त्याला आपण म्हणतो पुंकेसर। आणि हा जो मादी घटक आहे फुलाचा त्याला म्हणतो आपण श्रीकेसर किंवा त्यालाच म्हणतो आपण जायांग। विद्यार्थी मित्रांनो, या फुलांच्या मध्ये किती विविधता आहे। तुम्ही निसर्गामध्ये किंवा बागेमध्ये गेला तर खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं तुम्हाला दिसतील, हो ना। मग यामध्ये काहींना देठ असतो तर काहींना नाही, कोणत्या ठिकाणी ही फुलं जोडली गेलेली आहेत त्याच्यानुसार सुद्धा फुलाचे वेगवेगळे प्रकार पडतात। म्हणजे त्या फुलाला पुष्परुंत आहे की नाही त्यानुसार सुद्धा फुलांचे वेगवेगळे प्रकार हे आपल्याला पाहावयास मिळतात। मग बऱ्याच फुलांना आधारासाठी जो देठ असतो त्यांना पुष्परुंत म्हणतात। हा जो देठ आहे त्याला म्हणतो आपण पुष्परुंत। मग अशा फुलांना पुष्परुंती फुले म्हणतात। अशी जी फुलं आहेत की ज्यांना देठ आहे अशा फुलांना म्हणायचं पुष्परुंती फुले, पुष्परुंती फुले। तर अशा प्रकारची पुष्परुंती फुलांचं उदाहरण जर आपण पाहिलं तर ते जास्वंदी आहे। जास्वंदीमध्ये अशा प्रकारचा देठ हा आपल्याला दिसून येतो। ज्या फुलांच्या मध्ये अशा प्रकारचा देठ नसतो अशा फुलांना स्थानबद्ध फुले म्हणतात। अशा फुलांना स्थानबद्ध फुले म्हणतात। उदाहरणार्थ
जर आपण इथं पाहिलं तर या वनस्पतीमध्ये ही जी फुलं आहेत ही फांदीला जोडली गेलेली आहेत, या फुलांना मात्र देठ नाही. तर या देठ आहे की नाही, त्या वनस्पतींना देठ, त्या वनस्पतींच्या फुलांना देठ आहे की नाही, त्याच्यावरून ठरवायचं की ती फुलं पुष्परुंती आहेत की स्थानबद्ध आहेत ते ठरवायचं. ज्यांच्यामध्ये देठ आहे त्यांना म्हणायचं पुष्परुंती, ज्यांच्यामध्ये देठ नाही ते आहेत स्थानबद्ध फुले. चला आता आपण या फुलांच्या मुख्य भागांच्याविषयी सविस्तर माहिती घेऊ. त्यातला पहिला जो मुख्य भाग आपण पाहिला होता तो भाग म्हणजे पुमंग. पुमंग हे पुल्लिंगी दल आहे, त्याच्या घटक दलांना पुंकेसर म्हणतात. पुमंग हे पुल्लिंगी दल आहे, त्याच्या घटक दलांना पुंकेसर म्हणतात. मग अशा प्रकारचं हे जे पुमंग आहे, या पुमंगामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला चार कप्पे दिसून येतात, 1, 2, 3, 4. या प्रत्येक कप्प्याला कोष्टक म्हणतात, प्रत्येक कप्प्याला कोष्टक म्हणतात. या कोष्टकामध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात. मग हे जे आपल्याला पिवळ्या रंगाचे जे कण दिसत आहेत ते परागकण आहेत, आणि मग अशा प्रकारचे अर्धगुणसूत्री विभाजनानं हे परागकण तयार होतात. जेव्हा हा परागकोश फुटेल तेव्हा मात्र हे परागकण या परागकोशाच्या बाहेर येतात. पुढचं जे महत्त्वाचं मंडल आहे ते म्हणजे जायांग. जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे आणि त्याच्या घटक दलांना स्त्रीकेसर म्हणतात. अंडाशयामध्ये एक किंवा अनेक बीजांड ही असतात. मग प्रत्येक बीजांडामध्ये अर्धसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होतो. प्रत्येक भ्रूणकोशामध्ये एक गुणी किंवा अर्धसूत्री अंडपेशी म्हणजेच एक सेल तयार होते आणि 2 1 गुणी ध्रुवीय केंद्रके ही तयार होत असतात, त्यांनाच आपण पोलर न्यूक्ली म्हणतो. मग अंडाशय कुठे आहे, हे अंडाशय या ठिकाणी आहे. पा, या अंडाशयाच्या विषयी आपण आत्ता चर्चा केली होती. मग या अंडाशयामध्ये पिवळ्या रंगाची गोलगोल जे दिसत आहेत ना, ही काय आहेत, बीजांड आहेत. आणि ही जी बीजांड आहे, या बीजांडांच्या आतमध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाने काय होतात, भ्रूणकोश तयार होतात. हे जे भ्रूणकोश आहेत, हे भ्रूणकोश कसे असतात, एक गुणी असतात. हे भ्रूणकोश एक गुणी असतात, त्यांना आपण हॅप्लॉइड म्हणतो. हॅप्लॉइड अशा प्रकारच्या अंडपेशी यामध्ये तयार होत असतात. त्याचबरोबर 2 1 गुणी अशी ध्रुवी केंद्रके यामध्ये तयार होत. अंडाशयाचा जर आडवा छेद आपण पाहिला तर यामध्ये आपल्याला अशा प्रकारचा छेद आपल्याला दिसतो. यामध्ये ही जी बीजांड आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. त्याचबरोबर आतमध्ये अर्ध गुणसूत्री विभाजनानं एक गुणी असणारी गुणसूत्र असणारी ही कोश या बीजांडामध्ये असतात. आता ज्या फुलांच्या मध्ये अशा प्रकारचे दोन्ही अंगके असतात, दोन्ही मंडलं असतात, त्यांचा एक वेगळा गट आहे, आणि ज्यांच्यामध्ये एकच मंडल आहे त्यांचा एक वेगळा गट आहे. मग ही जी मुख्य मंडले आहेत, मुख्य मंडले ज्यांच्यामध्ये दोन्ही असतात त्यांना उभयलिंगी फुल म्हणतात. मग यांची व्याख्या आपण पाहू. जर एकाच फुलामध्ये पुमंग आणि जायांग हे दोन्ही मंडले असतील तर अशा फुलांना उभयलिंगी फुले म्हणतात, त्यांना बायसेक्शुअल म्हणतात. ज्या फुलांच्यामध्ये पुमंग आणि जायांग ही दोन्ही मंडले असतात अशांना काय म्हणतात, उभयलिंगी फुले म्हणतात, बायसेक्शुअल फ्लावर्स म्हणतात. उदाहरणार्थ जास्वंदीचं फुल पाहा तुम्ही, यामध्ये आपल्याला इथं पुमंग दिसते आणि वरच्या बाजूला जायांग दिसते, आणि म्हणून अशा प्रकारचं हे जे फुलं आहे ते कसं आहे, उभयलिंगी आहे. आता ज्या फुलांच्यामध्ये जर एकच मंडल असेल तर अशांना म्हणतात एकलिंगी फुल. मग जर फुलामध्ये वरीलपैकी एकच मंडल असेल तर अशा फुलांना उभयलिंगी फुल म्हणतात. जर पुमंग असेल तर नर फुल म्हणायचं आणि जायांग असेल तर मादी फुल म्हणायचं. म्हणजे काही वनस्पतींच्यामध्ये नर फुल वेगळं असतं आणि मादी फुल वेगळं असतं. उदाहरणार्थ पपई, या पपईमध्ये
नरफुल हे अशा प्रकारचं दिसतं पहा, नरफुल हे अशा प्रकारचं दिसतं आणि मादी फुल जे आहे ते अशा प्रकारचं आहे. म्हणजे दोन्ही अंकक जी आहेत, दोन्ही मंडलं जी आहेत, ती दोन वेगवेगळ्या फुलांच्या मध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणून यांना एकलिंगी फुले आपण म्हणतो. चला आता आपण फुलामध्ये प्रत्यक्ष फलनाची क्रिया कशी होते ते पाहू. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की परागकोशामध्ये असणारे जे परागकण आहेत हे कुक्षीवर जाणं गरजेचं आहे. आणि मग परागकोशामध्ये असणारे परागकण कुक्षीवर जाणं या क्रियेला म्हणायचं परागण, किंवा त्यालाच म्हणतात परागीभवन. परागीभवन म्हणजे काय? तर परागकोशातील परागकण स्त्रीकेसरच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात, यालाच परागण किंवा त्यालाच परागीभवन म्हणतात. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात पोलिनेशन. म्हणजे या परागकोशामध्ये असणारे परागकण कुक्षीवर जाऊन लँडिंग होणं, कुक्षीवर जाऊन स्थानांतरण होणं, कुक्षीवर जाणं या क्रियेला म्हणायचं परागीभवन. मग अशा प्रकारचं हे जे परागीभवन आहे वेगवेगळ्या माध्यमातून होत असतं. यामध्ये काही अजैविक घटक काम करत असतात. त्यातला एक घटक आहे वारा, पाणी यांच्याद्वारे परागीभवन होतं. त्यानंतर जे जैविक घटक आहेत, या जैविक घटकांच्या मध्ये काही कीटक, त्याचप्रमाणे या मधमाशीसारखे काही कीटक आहेत. त्यानंतर काही फुलफाकरासारखे कीटक आहेत. त्यानंतर काही पक्षी आहेत. त्यानंतर इतर काही पक्षी आहेत. वेगवेगळ्या पक्ष्यांच्याद्वारे हे परागीभवन होतं. त्यानंतर काही प्राणी जे आहेत, प्राण्यांच्याद्वारे परागीभवन होतं. इथं उंदीर दिसतोय. उंदीरसुद्धा वेगळ्या माध्यमातून या उंदराच्या तोंडाला सुद्धा हे परागकण जे आहे ते चिटकले जातील आणि पुन्हा दुसऱ्या फुलावर जातील. मग वेगवेगळे हे जे अजैविक घटक आहेत आणि हे जैविक घटकांच्या मार्फत परागीभवनाची क्रिया ही घडून येत असते. परागीभवन होताना या कीटकांची किंवा या वाऱ्याची किती महत्त्वाची भूमिका आहे हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. बऱ्याच वेळेस आपण पाहतो शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची पिकं वगैरे घेतात आणि समजा आपण पाहूया की समजा बाजरीचं पीक आहे. काही काही कणसं या बाजरीची अशी असतात की त्याच्यामध्ये कणीस तर मोठं दिसते. मक्याचं सुद्धा तसंच होतं. मक्याचं कणीस तर मोठं दिसते परंतु ते या कणसामध्ये दाणे मात्र भरत नाही. कारण का? कारण त्यामध्ये असणारे जे कुक्षीवर परागकण यायला पाहिजेत हे परागकण काय पोहोचत नाहीत. मग वेगवेगळ्या माध्यमातून परागकण जाणं गरजेचं आहे. परागणाची क्रिया चांगल्या प्रकारे होणे गरजेचं आहे, तरच या बिया या कालांतरानं तयार होतील. आणि म्हणून परागणाची क्रिया, या परागणाच्या क्रियेमध्ये मग अजैविक घटक किंवा या सगळ्या जैविक घटकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. इथं पहा, ही जी मधमाशी दिसते ना, या मधमाशीच्या पायांना किंवा त्याचे जे पंख आहेत या मधमाशीचे किंवा जे तोंड आहे या तोंडाच्या ठिकाणी पहा की तुम्हाला खूप अशा पिवळसर रंगाचे, नारंगी रंगाचे जे परागकण आहेत या मधमाशीला चिकटलेले दिसून येतील. मग ही मधमाशी जेव्हा दुसऱ्या फुलावर जाईल तर हे परागकण काय होतील, त्या कुक्षीवर जाऊन पडतील. म्हणजे परागकणाची जी परागणाची जी क्रिया आहे ती आपोआप होईल. पक्षीसुद्धा एका फुलामध्ये चोच घालतील, पुन्हा तीच चोच ते काय ते चोचीच्या बाजूला परागकण जे आहे ते परागकण चिटकतील. आणि ही चोच जेव्हा दुसऱ्या फुलामध्ये जाईल तेव्हा ॲटोमॅटिक काय होणार आहे, आपोआप परागकण जे आहेत एका फुलातून दुसऱ्या फुलाच्या कुक्षीवरती जातील. तर प्राण्यांच्याद्वारे, वेगवेगळ्या कीटकांच्या मार्फत किंवा अजैविक घटकांच्या मार्फत अशा प्रकारची परागणाची क्रिया ही घडून येत असते. आता हे परागण कशा प्रकारे होतं, कोणत्या फुलातून कोणत्या फुलामध्ये होतं हे महत्त्वाचं आहे पा. यामध्ये मग ही जी परागणाची क्रिया आहे ही कशा प्रकारे होते आता पहा. इथं एक वनस्पती दाखवलेली आहे. या वनस्पतीमध्ये असणारं एक फूल आणि या फुलातील परागकोश
आणि त्याच फुलातील असणारी कुक्षी यामध्ये जर का अशा प्रकारचे परागण केले तर याला स्वयंपरागण म्हणतात. याला म्हणायचं स्वयंपरागण. आता याच वनस्पतीचं जे दुसरं फुल आहे, याच वनस्पतीचं जे दुसरं फुल आहे, आता पहा या फुलातील परागकण ते कुठे गेले, त्याच वनस्पतीला असणारं जे दुसरं फुल आहे या दुसऱ्या फुलाच्या कुक्षीवर परागकण गेले. हे जे परागण आहे हे सुद्धा स्वयंपरागण आहे, हे सुद्धा स्वयंपरागणच आहे. म्हणजे पहा एकाच फुलातील परागकोष त्याच फुलातील कुक्षीवर गेले, स्वयंपरागण. एका फुलातील परागकण त्याच वनस्पतीच्या दुसऱ्या फुलातील कुक्षीवर गेले, स्वयंपरागण. लक्षात आलं स्वयंपरागण. त्यानंतर पुढचा प्रकार आहे परपरागण. आता या वनस्पतीमध्ये, या वनस्पतीच्या फुलांच्या मध्ये असणारे परागकण मात्र परागीभवन क्रियेद्वारे गेले कुठं, दुसऱ्या वनस्पतीच्या फुलांच्या मध्ये गेले, दुसऱ्या वनस्पतीच्या कुक्षीवर गेले. हे परागीभवन जे आहे ते मात्र आहे परपरागण, ते आहे परपरागण. विद्यार्थी मित्रांनो, परागीभवन तर झालं, परागकण जे आहे ते कुक्षीवर तर आले, पण पुढची क्रिया कशा प्रकारे होते ते आपण पाहू. आता या आकृतीच्या द्वारे आपण ही जी क्रिया आहे ती समजावून घेऊ. आवृत्तीबीजी वनस्पतींच्या मध्ये हे द्विफलन कशा प्रकारे होतं ते आपण जाणून घेऊ. आता इथं पहा, या वनस्पतीच्या ही तर आहे कुक्षी, या कुक्षीवर परागकण आलेत, परागकण जे आहेत या कुक्षीवर आले. कुक्षीवर आल्यानंतर हे जे परागकण आहेत हे परागकण रुजतात, हे परागकण रुजतात. आणि रुजल्यानंतर या परागकणांचे दोन पुयुग्मकामध्ये रूपांतरण होते. म्हणजे एका परागकणापासून दोन पुयुग्मक तयार होतात. इथं दोन पुयुग्मक जे आहेत इथं दाखवलेले आहेत आतमध्ये, दोन पुयुग्मक तयार होतात. आणि या दोन युग्मकांना वाहून नेण्यासाठी आतल्या बाजूनं अशा प्रकारची एक नलिका तयार होते, एक नळी तयार होते, तिला म्हणायचं परागनलिका. या परागनलिकेमधून दोन्ही जे पुयुग्मक आहेत हे पुयुग्मक या अंडाशयाच्या दिशेने जातात. आता ही परागनलिका जेव्हा या अंडाशयामध्ये पोहोचते, ही परागनलिका जेव्हा अंडाशयामध्ये पोहोचते तेव्हा मात्र इथं बीजांडापर्यंत पोहोचल्यानंतर ही परागनलिका या बीजांडामध्ये प्रवेश करते. बीजांडामध्ये प्रवेश केल्यानंतर ही परागनलिका तुटते, ही परागनलिका तुटते. या ठिकाणी दाखवलेले पहा, एकदा का या बीजांड हे संपूर्ण जे आहे ते बीजांड आहे, या बीजांडामध्ये या परागनलिकेने प्रवेश केला म्हणजे या भ्रूणकोशापर्यंत आलेली आहे. भ्रूणकोशापर्यंत आल्यानंतर पुढं काय झालं, ही परागनलिका तुटते आणि आतमध्ये असणारे जे दोन्ही पुयुग्मक जे आहेत ते वेगळे होतात. मग एक जो पुयुग्मक आहे, एक पुयुग्मक अंडपेशीबरोबर संयोग करतो, अंडपेशीबरोबर संयोग करतो आणि मग या क्रियेला म्हणायचं फलन. पुयुग्मकाचं या अंडपेशीबरोबर संयोग होणं त्याला म्हणायचं फलन. दुसरा जो पुयुग्मक आहे, या पुयुग्मकाचा ध्रुवीय केंद्रक जे आहेत हे दोन्ही ध्रुवीय केंद्रक दिसत आहेत, या दोन्ही ध्रुवीय केंद्रकांच्या बरोबर संयोग होतो आणि त्यापासून भ्रूणपोष तयार होतो. भ्रूणपोषला एंडोस्पर्म म्हणतात. भ्रूणपोष हा जो आहे हा भ्रूणपोष म्हणजे एंडोस्पर्म आहे. आणि हा जो भ्रूणकोश आहे सगळा, हा भ्रूणकोश याला एम्ब्रियो सॅक म्हणतात इंग्रजीमध्ये, एम्ब्रियो सॅक. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो दोन्हींच्यात फरक लक्षात ठेवा उत्तर लिहिताना. हा जो आहे तो भ्रूणकोश आहे आणि हा भ्रूणपोष आहे. मग दुसरा पुयुग्मक या केंद्रकांच्या बरोबर संयोग पावतो
आणि त्यापासून तयार होतो भ्रूणपोष। विद्यार्थी मित्रांनो, ही जी फलनाची क्रिया आहे ती आपण एकाच आकृतीमध्ये पुन्हा एकदा समजून घेऊ। यामध्ये परागकोश जे आहे, या परागकोशामध्ये असणारे परागकण परागीभवन क्रियेद्वारे या कुक्षीवर येतात आणि कुक्षीवर आल्यानंतर ते द्विगुणित होतात। एका परागकणापासून दोन पुयुग्मक तयार होतात, त्याचबरोबर परागनलिका तयार होते। ही जी परागनलिका आहे या कुक्षीरुंतामधून खाली जाते आणि ती या अंडाशयापर्यंत पोहोचते। अंडाशयामध्ये आल्यानंतर ती बीजांडाच्याद्वारे ती प्रवेश करते भ्रूणकोशामध्ये, या भ्रूणकोशामध्ये ती प्रवेश करते। हा जो तुम्हाला नारंगी रंगाचा भाग जो दिसतोय तो आहे भ्रूणकोश, त्याला म्हणायचं एम्ब्रियो सॅक। या एम्ब्रियो सॅकमध्ये एकदा का या परागनलिकेनं प्रवेश केला की ती परागनलिका फुटते आणि आतमध्ये असणारे पुयुग्मक जे आहे ते बाहेर पडतात। त्यातला एक पुयुग्मक जो आहे तो काय करतो, अंडपेशीबरोबर अभिक्रिया करतो, अंडपेशीबरोबर संयोग करतो आणि त्यापासून तयार होतो युग्मनज, त्यापासून युग्मनज तयार होतो। दुसरा जो पुयुग्मक आहे त्यानं काय केलं, ध्रुवीय केंद्रकाशी अभिक्रिया केली आणि भ्रूणपोष तयार केला, एंडोस्पर्म तयार केला। तर युग्मनज आणि एंडोस्पर्म किंवा त्याला भ्रूणपोष यांची निर्मिती या भ्रूणकोशामध्ये झालेली आहे। कालांतरानं हे जे बीजांड आहे या बीजांडाचं रूपांतर बीमध्ये होतं, या बीजांडाचं रूपांतर बीमध्ये होतं आणि हे जे संपूर्ण अंडाशय आहे या अंडाशयाचं रूपांतर होतं फळामध्ये। एकदा काही जमिनीमध्ये गेली, मातीमध्ये रुजली की त्यापासून नवीन वनस्पतीची निर्मिती होते। मग ही जी बीची रुजण्याची क्रिया आहे त्याला म्हणायचं बीजांकुरण। बीजांकुरण फळानंतर बीजांडांचे रूपांतर बी बीजात होते आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते। फळ फुटून जमिनीवरती पडतं आणि अनुकूल परिस्थितीमध्ये ते मातीत रुजतं आणि या बीजापासून भ्रूणपोषाचा वापर करून युग्मनजाची वाढ होते आणि नवीन रोपटं जे आहे हे नवीन रोपटं तयार होतं, त्यालाच म्हणायचं बीजांकुरण। या आकृतीमध्ये समजावून घ्या, इथं बी आहे, मातीमध्ये रुजली आणि मग त्यानंतर त्याला अशा प्रकारचा कोंब निर्माण होतो। अनुकूल परिस्थिती का म्हटलंय, कारण त्याला पाणी मिळायला पाहिजे आणि पाणी मिळालं की या मातीमध्ये ते रुजेल आणि त्यापासून एका बाजूनं मुळं फुटतील आणि दुसऱ्या बाजूनं पानं जी आहेत पानं फुटायला लागतात आणि नवीन वनस्पती जी आहे ती जन्माला येते। या क्रियेला म्हणायचं बीजांकुरण। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वनस्पतींच्या विषयी अधिक माहिती घेतलेली। वनस्पतीमध्ये कशा प्रकारचं लैंगिक प्रजनन घडून येतं, त्यामध्ये फलनाची क्रिया कशी होते, बीजांकुरण कसं होतं, याविषयी आज आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।